आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे आणि मी उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहोत बात सर्व प्रकारच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा अशी मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी उपसरपंचांना एक ते दोन हजार रुपये मानधन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय शेजारच्या देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्यासाठी भारत प्रयत्नशील मात्र कोणत्याही आगळिकेला प्रत्युत्तर द्यायलाही तयार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे नोंदवला निषेध शांतता राखण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती केंद्रानं व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबत विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एकसमान निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे राज्यात लगेचच परीक्षा घेण्याजोगी स्थिती नाही अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारनं वर्षींच्या गुणांच्या आधारे गुणनिश्चिती करण्याचं ठरवलं आहे ज्या विद्यार्थ्यांना अशा रीतीने मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधी देखील असेल अशी माहिती त्यांनी दिली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला जुलैपासून पुढचे तीन महिने कालावधी वाढवून मिळावा अशी मागणीही त्यांनी केली काही औषधांच्या उपचार पद्धतीला त्वरित मान्यता मिळावी शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीनं कर्ज पुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत अशा काही मागण्याही त्यांनी केल्या बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ही, ही, ही माहिती दिली सीबीएसईच्या बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा एक ते पंधरा जुलै दरम्यान होणार या यासंबंधातली पुढची सुनावणी तेवीस जूनला होणार आहे दरम्यान आयसीएसई बोर्डाच्या येत्या दहावी तसंच बारावीच्या परीक्षांना प्रत्यक्ष हजर न राहण्याचा पर्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे गुणवाटप केलं जाईल याची योजना बोर्डानं बावीस जूनपर्यंत सादर करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयसीएसईच्या दहावीच्या बोर्ड परीक्षा पुढं ढकलल्या होत्या परंतु या परीक्षांना विद्यार्थी हजर राहिले तर कोरोनाचं संक्रमण वाढू शकतं म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा न देण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले दिलिसीएसई बोर्डानं सर्व संलग्न शाळांकडून येता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभराचे गुण मागून घेतले असून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीनं गुणवाटपाची योजना आखली जाईल राज्य सरकारनं परीक्षा घ्यायला मनाई केली तरी आय सी एस न्यायालयात बोर्ड स्वीकारेल ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबरच आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात आलं आहे लोकसंख्येनुसार एक ते दोन हजार रुपये मानधन उपसरपंचांना दिलं आहे राज्यात सुमारे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या चोवीस हजार चारशे पंच्याऐंशी ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झालं आहे उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जाईल असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं ते या नुकसानीचा आढावा घेण्याबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्तांना तात्काळ देण्याचं काम सुरू झालं आहे खऱ्या नुकसानग्रस्तांना तात्काळ आणि योग्य ती मदत देण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर काम चालू ठेवावं नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याबाबतचा शासन निर्णय आजच जारी करून वाटप तात्काळ सुरू केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोकणातल्या फळबागांचं चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे या फळबागा वाचवण्यासाठी निश्चित असं धोरण लवकरच आखलं जाईल असं म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीविषयी बारकाईनं नो नोंदी घ्याव्यात अशा सूचना केंद्रीय पथकानं आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्या वादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रमेश कुमार यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा जणांच्या पथकानं आज मंडणगड आणि दापोली तालुक्याला भेट दिली नुकसानीबाबतची संख्यात्मक माहिती देताना छोट्या छोट्या गोष्टींचीही बारकाईनं नोंद घ्यावी कृषी मत्स्य महसूल महावितरण अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची बारकाईनं नोंद घेऊन अहवाल तयार करावा अशा सूचना केंद्रीय पथकानं यावेळी केल्या ब्रिटननं डिक्सामेथाझोन या स्टिरॉइडला कोरोनावरच्या उपचारासाठी आज मान्यता दिली अशा प्रकारचे कोरोनावर उपचार करणारं हे पहिलंच औषध आहे या औषधामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत असल्याचा दावा ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्यसेवा विभागानं केला आहे यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण पस्तीस टक्क्यांनी तर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वीस टक्क्यांनी कमी झाल्याचं सिद्ध झालं आहे मात्र गंभीर परिस्थिती नसलेल्या रुग्णांना याचा लाभ होत नाही असं संशोधनात स्पष्ट झालं आहे कोविड बाधित रुग्णांना झालेल्या न्युमोनियावर सौम्य किरणोत्सर्गाचा उपचार होण्याची शक्यता पडताळण्यासाठी नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत अभ्यास चालू आहे ऑक्सिजनवर असणाऱ्या दोन रुग्णांवर गेल्या शनिवारी सौम्य किरणोत्सर्गाचा वापर केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली असं संस्थेच्या किरणोत्सार विभागाचे प्रमुख डॉक्टर डी एन शर्मा यांनी सांगितलं यावर अधिक अभ्यास सुरू असून आणखी काही रुग्णांना किरणोत्सर्गाचा फायदा झाल्याचं सिद्ध झाल्यास कोविडमुळे होणाऱ्या न्युमोनियाच्या गंभीर रुग्णांना हा उपचार उपलब्ध करून दिला जाईल असंही म्हणाले कोविडच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रस्मिसिवीर आणि टॅसिलिझुमाब या औषधांचा मोठ्या प्रमाणावर आणि वाजवी दरात पुरवठा करण्याची मागणी राज्य शासनानं केली के आहे राज्याचे आरोग्यमंत्री यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली याशिवाय आणखी पाचशे जीवरक्षक यंत्रांची मागणी देखील केंद्राकडे केल्याचं त्यांनी सांगितलं कोविडमुळे काल रात्रीपर्यंत राज्यात पाच हजार पाचशे सदतीस मृत्यू झाले असून देशातल्या सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रातला मृत्यूचा आकडा सर्वाधिक आहे मुंबई महानगर क्षेत्रात कोरोनाग्रस्तांसाठी आता आणखी दोन हजार खाटांची सोय उपलब्ध झाली आहे वांद्रे कुर्ला संकुलातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या आणि ठाण्यातल्या कोविड रुग्णालयाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी आज केलं या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी हजार रुग्णांवर उपचार होऊ शकतात यामुळं गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण झाल्या ही मोठी गोष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या ठिकाणी आयसीयू ऑक्सिजन डायलिसिस यासारख्या सुविधा या 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 उपलब्ध आहेत याशिवाय इतर अत्याधुनिक वैद्यकीय सामग्रीही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ही रुग्णालयं तयार केली असून यासाठी पन्नास कोटींहून अधिक खर्च आला है। है। आहे मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर कंटेनमेंट झोनच्या संख्येतही वाढ होत आहे आतापर्यंत तेवीस कंटेनमेंट झोनमधल्या चार हजार नऊशे एकोणसाठ इमारती सील केल्या आहेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या तत्वानुसार पालिका आयुक्तांनी आता नियमात काही बदल केले आहेत त्यामुळे कोरोना रुग्ण आढळला तर ते घर अथवा इमारतीचा तो भाग सीलबंद केला जातो प्रादेशिक के या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील देशातला कोविड एकोणीस बाधित रुग्णांचा बरं होण्याचा दर सुधारला असून तो बावन्न पूर्णांक एकोणीशे शतांश टक्के इतका झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे देशात आतापर्यंत एकूण एक लाख शहाऐंशी हजार नऊशे पस्तीस कोविड बाधित रुग्ण बरे झाले असून गेल्या चोवीस तासात सहा हजार नऊशे बावीस रुग्ण उपचारानंतर घरी परतले तर सध्या एक लाख पंचावन्न हजार दोनशे सत्तावीस रुग्ण उपचार घेत असल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे गेल्या चोवीस तासात देशभरात कोरोनाचे दहा हजार नऊशे चौऱ्याहत्तर हजार नव रुग्ण आढळून आल्यानं कोविड बाधित रुग्णांची एकूण संख्या तीन लाख चोपन्न हजार पासष्ट झाली तर दोन हजार तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानं कोविड आजारानं देशात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या अकरा हजार नऊशे तीन वर पोचली त्यामुळे देशाचा कोविड मृत्यू दर तीन पूर्णांक छत्तीस शतांश टक्क्यावर पोहोचल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे राज्यात काल आणखी दोन हजार सातशे एक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख तेरा हजार चारशे पंचेचाळीस इतकी झाली आहे काल या आजारानं ऐंशी रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत या आजारानं पाच हजार पाचशे सदतीस जणांचा मृत्यू झाला आहे राज्यात आतापर्यंत सत्तावन्न हजार आठशे एक्कावन्न रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या पन्नास हजार चव्वेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन हजार सातशे सात वर पोचली आज नव्या एकशे पस्तीस रुग्णांची भर पडली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे सध्या एक हजार तीनशे अठ्ठावीस रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत आतापर्यंत एक हजार एकशे शहात्तर रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले असून या आजारानं सहासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे भंडारा जिल्ह्यात आज पाच व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला हे रुग्ण लाखनी तालुक्यातले आहेत त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता अठ्ठावन्न झाली आहे चंद्रपूर शहरात बत्तीस वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ही व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात होती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता त्रेपन्न झाली आहे तर आतापर्यंत पंचवीस रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत गडचिरोलीत आतापर्यंत कोरोनामुक्त देसाईगंज शहरात एक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे त्यामुळे एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता अकरावर पोचली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात नव्यानं नऊ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे आतापर्यंत कोरोनामुळे अकरा जणांचा मृत्यू झाला आहे आज सहा तर आतापर्यंत एकूण सहासष्ट रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत जालना जिल्ह्यात आज आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता नऊ झाली आहे तर बाधित रुग्णांची संख्या तीनशे पंधरा झाली आहे नांदेड जिल्ह्यात आज एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही धुळे जिल्ह्यात दिवसभरात एकतीस जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल कोरोनावर मात करण्याची संख्या तब्बल दोनशे अठ्याहत्तर झाल्यानं रुग्ण बरे होण्याचा दर एकसष्ट टक्क्यांवर पोचला आहे परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या संक्रमित कक्षातल्या करोनाबाधित पाच रुग्णांपैकी बरे झालेल्या दोघांना आज घरी सोडण्यात आलं भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणालाही भारत चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे ते आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते काल चीनशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना त्यांनी आदरांजली वाहिली या जवानांचं बलिदान वाया जाणार नाही असं ते म्हणाले भारत हा शांतताप्रिय देश आहे शेजारी देशांशी सहमतीने मार्ग काढण्यावर भारताचा भर असतो या भागात शांतता नांदावी यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो मात्र कोणी आगळी केलीच तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीही तयार असतो असं मोदी म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांसोबत या बैठकीत सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी उभं राहून दोन मिनिटं शांतता पाळून शहीद जवानांना आदरांजली वाहिली गलवान इथं झालेल्या चकमकीबद्दल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी संपर्क साधून तीव्र निषेध नोंदवलाय आज दुपारीच त्यांनी वँग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला नियंत्रण रेषेवरून दोन्ही बाजूंनी सैन्य मागे घेण्याचा आणि संघर्ष थांबवण्याचा निर्णय सहा जूनला दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला होता याकडे त्यांनी वँग यांचं लक्ष वेधलं गेला आठवडाभर या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका होत आहेत या दिशेनं काही अंशी प्रगती झालेली असताना चीननं रेषेवर भारताच्या भूभागात बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही चकमक झाली त्यात दोन्ही सैन्यांची जीवितहानी झाली असं त्यांनी सांगितलं या घडामोडींचा उभय देशांमधल्या संबंधांवर गंभीर परिणाम होईल म्हणून दोन्ही देशांच्या सैन्यानं झालेल्या करारांचा सन्मान राखला पाहिजे सीमा पाळल्या पाहिजेत आणि त्यात बदल करण्यासाठी एकतर्फी कारवाया करू नयेत असंही त्यांनी सांगितलं चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावर चीनची भूमिका स्पष्ट केली एकंदर परिस्थिती जबाबदारीनं हाताळली पाहिजे आणि सहा जूनच्या निर्णयाची दोन्ही बाजूंनी अंमलबजावणी केली पाहिजे यावर त्यांनी सहमती व्यक्त केली हवामान गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला पण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात मात्र पावसानं हजेरी लावली नाही येत्या चोवीस तासात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल मुंबईत आकाश ढगाळ राहून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वद्शाळेनं व्यक्त आहे आहळक बातम्या पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा अशी मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी उपसरपंचांना एक ते दोन हजार रुपये मानधन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय शेजारच्या देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्यासाठी भारत प्रयत्नशील मात्र कोणत्याही आगळीकीला प्रत्युत्तर द्यायलाही तयार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे नोंदवला निषेध शांतता राखण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती आकाशवाणीच्या बातम्यांसह हो। जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर आर न्यूज डॅश मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करूया आणि ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार, नमस्कार।